प्रथम सत्रपेपर यत्ता नववी विषय भूगोल गुण चाळीस विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण संपूर्ण प्रश्न आणि उत्तरांसहित ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे चला तर सुरू करूया आजचा पेपर यामध्ये प्रश्न क्रमांक एक खाली पर्यांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा त्यामधील पहिलं ज्या खडकात लोह खनिज असते त्या खडकावर टिंबटिंब ही क्रिया घडते अ भस्मीकरण ब जैविककरण क द्रवीकरण आणि ड कार्बन उत्तर भस्मीकरण ज्या खडकात लोह खनिज असते त्या खडकावर भस्मीकरण ही क्रिया घडते दोन टिंबटिंबमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हालतात अ भूपृष्ठ लहरी ब प्राथमिक लहरी क दुय्यम लहरी ड विनाशकारी लहरी उत्तर ब प्राथमिक लहरी प्राथमिक लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती मागेपुढे हलतात यानंतर तीन गारांच्या वृष्टीला टिंबटिंब म्हणतो अ गारपीट ब हिमवर्षा क पाऊस ड बर्फ उत्तर अ गारपीट गारांच्या वृष्टीला गारपीट म्हणतो चार टिंबटिंबचे नकाशे तयार करताना केवळ गणना करून मिळालेल्या माहितीचा उपयोग केला जातो क टिंब पद्धती टिंब पद्धतीचे नकाशे तयार करताना केवळ गणना करून मिळालेल्या माहितीचा उपयोग केला जातो प्रश्न क्रमांक दोन योग्य जोड्या स्तंभ अस्तंभ स्तंभ एक टिंब पद्धत दोन क्षेत्रगनी पद्धत तीन समगनी पद्धत चार क्षेत्रभेट पद्धत ब स्तंभ अ कृष्णधवल ब नकाशे क टिंबांचे मूल्य ड वर्गांतर निश्चिती यामध्ये अस्तंभ आणि ब स्तंभ यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत उत्तर एक टिंब तीम्ब पद्धत टिंबाचे मूल दोन क्षेत्रगणी पद्धत धवल तीन समगणी पद्धत वर्गवार निश्चिती चार क्षेत्रभेट नकाशे अशा प्रकारांची उत्तरे येतील प्रश्न क्रमांक एक ब पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एक पद्धतीचा वापर केव्हा केला जातो उत्तर जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते तेव्हा दाखवण्यासाठी समगनपद्धतीचा वापर केला जातो दोन नैसर्गिक आपत्तीचे नावे सांगा उत्तर महापूर वादळे हिमवर्षाव अतिवृष्टी भूकंप ज्वालामुखी इत्यादी नैसर्गिक आपत्ती आहेत तीन वृष्टीचे रूपे कोणकोणते कौन आहेत उत्तर वृष्टीचे रूपे पुढीलप्रमाणे आहेत हिम गारा पाऊस चार हिमोड कशाला म्हणतात उत्तर हिमोड वाहताना आपल्याबरोबर गाळ घेऊन वाहते या गाळास हिमोड असे म्हणतात पाच आवर्त म्हणजे काय उत्तर एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून विशिष्ट हवेची रचना तयार होते या रचनेस आवर्त असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक दोन खालील नकाशाचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या इथे व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि आपल्याला जो इथे नकाशा देण्यात आला आहे ग्रामीण लोकसंख्येची घनता व्यवस्थितपणे इथे वाचून घ्यायचा नकाशा व त्या पुढील प्रश्नांची उत्तरे आपल्या इथे लिहायची आहेत त्यामधील एक यामध्ये लोकसंख्येची घनता कोणत्या दिशेला कमी आहे उत्तर लोकसंख्येची घनता वायव्य व वा दक्षिण दिशेला कमी आहे दोन दोनशेपेक्षा कमी घंथ असलेले तालुके कोणते उत्तर शाहूवाडी गगनवाडा आजर चंदगड हे दोनशेपेक्षा कमी घंथ असलेले तालुके आहेत तीन दोनशे एक ते चारशा घंथ असलेल्या तालुक्यांची नावे लिहा उत्तर राधानगरी गारगोटी हे दोनशे एक ते चारशे घंथ असलेले तालुके आहेत मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी प्रश्न क्रमांक दोन ब पुढील नकाशा दाखवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर कराल एक जिल्ह्यातील गावाचे तालुकानिहाय उत्पादन उत्तर क्षेत्रगनी नकाशा पद्धत दोन जिल्ह्यातील प्रदेशाच्या उंचीचे वितरण उत्तर समगणी नकाशा पद्धत तीन राज्यातील पाळीव प्राण्यांचे वितरण उत्तर टिंब नकाशा पद्धत चार भारतातील लोकसंख्येच्या घनतेचे वितरण उत्तर क्षेत्रगणी नकाशा पद्धत अशा प्रकारे वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या नकाशांचा इथे वापर करावा लागतो प्रश्न क्रमांक तीन भौगोलिक कारणे लिहा एक बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे कारण एक बेटावर भारतीय भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे क्षेत्र आहे हा ज्वालामुखी गेली कित्येक वर्ष स्तूप्त अवस्थेत होता परंतु फेब्रुवारी दोन हजार सतरापासून या ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे दोन या उद्रेकातून प्रामुख्याने धूळ धूर आणि चिखल बाहेर पडत आहे काही प्रमाणात लावारसुद्धा बाहेर पडत आहे तीन या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या या पदार्थांच्या संचयनामुळे बॅरमबेटाचा आकार शंकूसारखा होत आहे दोन बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते कारण एक बाल्टिक हा भूवेष्टित समुद्र शीता हवामानाच्या प्रदेशात आहे या समुद्रास प्रचंड प्रमाणात ध्रुवीय प्रदेशातील वितरणाऱ्या बर्फामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो दोन येथे बाष्पीभवन फारच कमी होते त्यामुळे बाल्टिक या भूप्रदेशात समुद्रातील क्षारता फारच कमी आहे तीन तीन तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी व उत्तरेस जास्त क्षारता आढळते कारण तांबड्यासमोर समुद्राच्या सभोवती अरेबियाचा ओसाड वाळवंट प्रदेश आहे तापमान जास्त पर्जन्यमान कमी निरभ्र आकाश त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त आहे या समुद्रास एकही मोठी नदी येऊन मिळत नाही त्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा होत नाही इत्यादी कारणामुळे दक्षिणेस कमी असून उत्तरेकडे वाढत जाते सुएज आखाताजवळ एक्केचाळीस टक्के साक्षरता आढळते चार ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो कारण एक सर्वसाधारणपणे ज्या भागात ज्वालामुखीचे उद्रेक होतात त्या भागात धक्के नेहमी बसत असल्याचे आढळते दोन ज्वालामुखी प्रक्रिया ही भूकंप निर्मितीचे महत्त्वाचे कारण आहे अशा भूकंपांना ज्वालामुखी भूकंप असे मानतात तीन भूकंप व ज्वालामुखीमुळे या प्रक्रिया भूअंतस्थ बदलामुळे होतात तसेच भूकंप व ज्वालामुखी हे पृथ्वीचे अंतरंग भागात होणाऱ्या उत्सर्ज ऊर्जेचे उत्सर्जनाचे परिणाम आहेत म्हणून ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक कोणत्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त आहे उत्तर आग्नेय आशिया भारतीय उपखंडाचा काही भाग मध्य आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉनच्या खोरे तसेच दक्षिण अमेरिका अग्नेय चीन संयुक्त संस्थांचा आग्नेय भाग या प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण जास्त स्वरूपात आहे भारतीय द्वीपकल्पाचा मध्यभागात पाऊस कमी असल्याचे कारणे सांगा उत्तर भारतीय कल्पाचा, कल्पाचा मध्यभाग ओसार प्रदेशांतर्गत येतो तसेच हा भाग पर्वत शृंखलांनी वेढलेला असल्यामुळे पर्वताचा एक भाग पर्जन्यशाहीच्या प्रदेशात येतो म्हणून भारतीय द्वीपकल्पाच्या मध्यभागात पाऊस कमी प्रमाणामध्ये पडत असतो तीन विश्ववृत्ताजवळ असून देखील मध्य आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व भागास पाऊस कमी असल्याचे कारण काय असेल उत्तर मध्य आफ्रिका खंडाचा पूर्व भाग हा वाळवंटी प्रदेशाचा असल्यामुळे या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे म्हणून विष्वृत्ताजवळ असून देखील आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व भागात कमी पाऊस पडतो चार ऑस्ट्रेलिया खंडात केवळ पूर्व किनारपट्टीला पावसाचे प्रमाण कशामुळे जास्त असेल उत्तर पॅसिफिक महासागरावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्व किनारपट्टीवर पर्वतीय प्रदेशात जास्त पाऊस पडतो नेक्स्ट भूकंप लहरींचे प्रकार स्पष्ट करा उत्तर भूकंप लहरींचे प्रामुख्याने तीन प्रकार पुढील प्रमाणे आहेत प्राथमिक लहरी त्यामधील पहिलं भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात भूकंप भूकंप नागभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या रेष्यात सर्व दिशांनी भूक भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने येणाऱ्या या लहरींना प्राथमिक लहरी म्हणतात दोन या लहरींच्या मार्गातील खडकातील कण लहरींच्या वाहनाच्या दिशेने पुढे मागे होतात तीन या लहरी धन द्रव्य वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात मात्र द्रवरूपातील प्रवाहातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होत असतो आ दुय्यम लहरी त्यामधील एक प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी, लहरी, लहरी म्हटले जाते दोन या लहरी नाभी केंद्रकापासून सर्व दिशांना पसरतात त्यांचा वेग प्राथमिक लहरीपेक्षा कमी असतो तीन या लहरींच्या मार्गातील खडकामधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वरखाली होतात या लहरी फक्त घनपदार्थातून प्रवास करतात परंतु द्रव्य पदार्थावर शिरल्यावर त्या शोषल्या जातात पाच या लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती खालील प्रमाणात प्राथमिक लहरींपेक्षा अधिक विद्वा विध्वंसक असतात दोन क्षारतेवर परिणाम करणारे घटक लिहा उत्तर क्षारतेवर परिणाम करणारे घटक पुढील प्रमाणे अ शुद्ध पाण्याचा पुरवठा विश्वरुत्य प्रदेशात उष्णतेमुळे बाष्पीभवन वेगाने होत असेल तरी वर्षभर पडणाऱ्या जोरदार पावसामुळे शुद्ध पाण्याचा रोज भरपूर पुरवठा होतो याचा परिणाम होऊन सागर जलाच्या पा पाण्याची क्षारता येथे हजारी चौतीस टक्के ते पस्तीस टक्केपेक्षा कधीही जास्त नसते क्षारतेवर हो परिणाम करणारे घटक यामधील पहिलं बाष्पीभवनाचा वेग कर्क आणि मकरवृत्ताच्या दरम्यान वर्षभर आकाश निरभ्र असल्याने व तापमानही भरपूर असल्याने बाष्पीभवनाचा वेग प्रचंड असतो त्याचबरोबर पावसाचे पाणी अत्यल्प असल्याने शुद्ध पाण्याचा पुरवठा जवळजवळ नसल्याने या दरम्यान क्षारतेचे प्रमाण जास्त प्रमाणामध्ये होत असते तीन आंतरराष्ट्रीय वारेषा एकशे ऐंशी अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही उत्तर एक आंतरराष्ट्रीय वारेषा एकशे ऐंशी अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ होत गेली असती तरी रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्या भूभागावरून गेली असती दोन त्यामुळे तिथे लोकांना वार व वा तारीख बदलावी लागली असती पूर्व बाजूला एक ता वार व वा तारीख आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व वा तारीख असे दिशेने चालू असते शिवाय जमिनीवरून चालताना देखील ही रेषा केव्हा ओलांडली गेली असती आणि दिनदर्शिकेनुसार केव्हा बदललं असते हे समजले नसते त्यामुळे आंतरराष्ट्रीय वार रेषा ही एकशे ऐंशी अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ नाही आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद